नमस्कार मित्रांनो, एस ओ सी क्लासेस टीममध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, शिक्षक पात्रता परीक्षा 2020 मराठी व्याकरण वचन विचार आपण घेऊन आलेलो. मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे एम सी क्यू आहे. हे एम सी क्यू जर तुम्ही बघितले तर तुमचा कन्सेप्ट पण क्लिअर होईल व तुम्हाला हे एम सी क्यू समजतील पण. मित्रांनो, मी अगोदर प्रश्न वाचेल, नंतर ऑप्शन वाचेल, त्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर सांगायचं आहे. आणि उत्तर जर तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवलं, त्यानंतर मी लगेच त्याचं उत्तरसुद्धा सांगणार आहे. तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही सांगितलेले उत्तर बरोबर आहे का. आणि तुमचे 24 पैकी, कारण 24 आपण बघणार आहे, तर ज्या 24 पैकी किती एम सी क्यू तुमचे बरोबर आलेत, तुम्हाला ते कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे मित्रांनो. मित्रांनो, जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका, सोबतच सबस्क्राईब करायला तर विसरू नका. तुम्ही नवीन असाल तर नक्की मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि सर्वच व्हिडिओ महत्त्वाचे आहेत. जर तुम्हाला अधिक व्हिडिओ बघायचे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहेत, तिथे जाऊन तुम्ही सर्व अभ्यास करू शकता, सर्व व्हिडिओ तिथं उपलब्ध आहेत. ठीक आहे मित्रांनो, चला तर सुरुवात करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला. मित्रांनो, पहिला प्रश्न आहे, कवी या शब्दाचे अनेकवचन काय होईल? महाकवी, कविवर्य, कवित्री की कवी? मित्रांनो, अगोदर मी काय करायचो, डायरेक्ट ॲन्सर सांगायचो. ठीक आहे, पण मला एक दोन मेसेज आले की सर तुम्ही ऑप्शन सांगत जा, जेणेकरून तोपर्यंत आम्ही आमचं उत्तर तयार ठेवू. ठीक आहे मित्रांनो, तर चला तर आपण तसंच करूया. महाकवी, कविवर्य की कवित्री की कवी, याचं योग्य कवी या शब्दाचे अनेक वचन मित्रांनो कवीच आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक 2 आहे, अधोरेखित नामाचे वचन ओळखायचे आहे. स्नेहलने ग्रंथ वाचले. ठीक आहे, तर एक वचन आहे, द्विवचन आहे, अनेक वचन आहे की अराम वचन आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे अनेक वचन. ठीक आहे, विहिनी या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. विहिन्या, विहिना, विहिनी की वाहिन्या? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे विहिनीचं विहिनी जे येईल. ठीक आहे, अनेक वचन, अनेक वचनी शब्द आपल्याला ओळखायचं आहे. गळा, शाळा, महा की विळा? तर मित्रांनो, शाळा हे अनेक काय आहे, तर हे अनेक वचनी शब्द आहे. मित्रांनो, पाचवा प्रश्न आहे, रस्ता या शब्दाचे अनेक वचन आपल्याला ओळखायचं आहे. तर रस्ता या शब्दाचे अनेक वचन होईल रस्ते. तुझा या शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आपल्याला तुझा. तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे तुमचा. प्रश्न 7 आहे, देव या शब्दाचे अनेक वचन पुढील पैकी कोणते? ऑप्शन क्रमांक 1 आहे देवा, 2 आहे देव्या, ऑप्शन क्रमांक 3 आहे देवे की देव? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक देव, देवच देवच येईल. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे अनेकवचन अनेकवचन रूप कारांत होत नाही? खिडकी, वही, हत्ती की बरणे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे हत्ती. नवा प्रश्न आहे, उंदीर या नामाचे अनेक वचन कोणते? उंदरे, उंदरांना, उंदर, अनेक वचन होत नाही? तर मित्रांनो, याचं आहे की अनेक वचन होत नाही. 10वा प्रश्न आहे, मडके या शब्दाचे अनेक वचनी रूप ओळखायचे आहे. मडके, तर मित्रांनो, मडके, मडक्या, मडकी की मडक? तर मित्रांनो, याचा ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, म्हणजे मडकीचं येईल मडकी. पुढील शब्दाचे अनेक वचन ओळखायचे आहे. लेखणी, लेखणीचं काय येईल मित्रांनो बघा, लेखणे, लेख, लेखण्या की लेखी? तर मित्रांनो, ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे, म्हणजेच लेखण्या. पुढील शब्दाचे अनेक वचन ओळखा. आज्ञा, आज्ञाचं काय येईल? आज्ञे, आज्ञा, आज्ञी की आज्ञानाने? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच आज्ञा. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. पुरणपोळी. तर मित्रांनो, स्त्रीलिंगी आहे, पुल्लिंगी आहे की नुपुसली नुपुसिक लिंगी आहे की यापैकी नाही? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1, म्हणजेच स्त्रीलिंगी. पुढील शब्दाचे अनेक वचन रूप ओळखायचे आहे. दासी, दास, दासिया, दासी की दासे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2, म्हणजेच दासिया. दासचं काही दासिया.
मित्रांनो 15 प्रश्न आहे, लिंबू या शब्दाचे अनेकवचन ओळखायचे. लिंबू, लिंबे, लिंबू, लिंबू की लिंबू. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक एक म्हणजेच लिंबे. ठीक आहे. 16वा प्रश्न आहे, 16वा प्रश्न आहे की पुस्तक या शब्दाचे अनेकवचन कोणते आहे. अनेकवचन पुस्तकाचे वचन आपल्याला सॉरी ओळखायचे आहे. तर पुस्तकाचे जे वचन आहे ते काय सांगायचं आहे, अनेक वचन, एक वचन, बहुवचन की यापैकी नाही. तर पुस्तक याचे अनेक वचन हे आहे एक वचन, एक आहे एक वचन आहे. बाग या शब्दाचे अनेक वचन आपल्याला ओळखायचे आहे. बाग, बागे, बागा की बागी. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे म्हणजेच बागचं बागा अनेक वचन. पुढील शब्दाचे अनेक वचन लिहा. सासू, सासूचं अनेक वचन काय येईल. तर मित्रांनो सासू, सासवा, सारसा की सासू. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सासवा. ठीक आहे. नदी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे काय येईल बघा, नद, नद्या, नदी की नदू. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच नद्या. सोने या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. सोन्या, सोनं, सोने की सोनी. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच सोने. लाली या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. लाल्या, लाले, लाली की लालू. तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 बरोबर आहे म्हणजेच लाली. ठीक आहे. लालीची लाली जेल. दृष्टी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. दृष्टी, नजरा, दृष्ट्या यापैकी नाही. तर मित्रांनो दृष्टी जे येईल दृष्ट्या. खालीलपैकी शब्दातून अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. अनेकवचनी शब्द ओळखायचा आहे. तर काय येईल, खेळणे, तळे, डबे की पातेली. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच डबे. खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा. लाट, लाटा, झरा, धारा की गारा. तर मित्रांनो झरा हे एकवचनी आहे. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कॉमेंटमध्ये मेन्शन करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करा. ठीक आहे मित्रांनो, PDF साठी तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. जर आम्हाला वेळ भेटला तर आम्ही तुम्हाला काय करू, तर सगळे PDF सेंड करू. कारण मित्रांनो खूप मॅसेज येऊन पडलेले आहेत, आहे की नाही. आणि खूपच आम्हाला त्याचा म्हणजे आम्हाला मॅनेज करावं लागतं की सर्व जे आम्हाला मॅसेज आले त्यांना ॲड करा, ब्रॉडकास्टिंग लिस्टमध्ये ॲड करा, नंतर ते सेंड करा. ठीक आहे. जर वेळ भेटला तर नक्की आम्ही तुम्हाला सेंड करू, अन्यथा तुम्हाला ते मिळू शकणार नाही. ज्या मित्रांनी अगोदर आम्हाला मॅसेज केले आहेत त्यांना जे PDF आहेत ते कंटिन्यू मिळत आहेत आणि त्यांना मिळाले पण आहेत. ठीक आहे. याची PDFसुद्धा त्यांना मिळून जाईल. ठीक आहे. कारण फक्त आम्हाला सेंड करायचे, कारण बाकीचे आहेत त्यांना मात्र थोडं त्रास होईल, कारण त्यांना हे मी पाठवू शकणार नाही. पण तुम्ही तरी मॅसेज करून ठेवा, कारण जेव्हा मला वेळ भेटेल त्यावेळेस मी नक्कीच मात्र तुम्हाला पाठवण्याचा प्रयत्न करू, जर 19 तारखेच्या आत शक्य झालं तर. 19 तारखेच्या आत म्हणजे जवळपास तुम्हाला आजची तारीख मित्रांनो 17-16 आहे, नंतर उद्या 17 आणि 18, फक्त 2 दिवस राहिलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, तर बघू आता शक्य झालं तर पाठवून देऊ, नाहीतर मित्रांनो सॉरी मी पाठवू शकणार नाही. ठीक आहे. तर तुम्ही मेसेज करून ठेवू शकता. Thank you.